नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लहान मुलांचे कान का टोचतात ते सांगणार आहे। आपल्याकडे लहान मुलांचे कान टोचण्याची परंपरा आहे आणि ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे। आपल्याकडे जे 16 संस्कार आहेत त्यापैकी हा 9वा संस्कार मानला जातो। पण कान टोचल्याने लहान मुलांचा असा काय फायदा होतो? आपल्याकडे ही प्रथा का पडली असावी आणि कान टोचण्याचे महत्त्व काय आहे? मुलांमध्ये कोणते बदल कान टोचल्यामुळे होतात? लहान मुलांचे कान टोचण्याचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी पहिला फायदा म्हणजे त्यांच्या मेंदूचा विकास होतो। हा अक्युपंक्चर थेरपीचा एक भाग आहे, ज्यामध्ये कानात विशिष्ट ठिकाणी छिद्र केलं जातं, त्यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या मज्जातंतूवर दबाव येतो, ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह संतुलित राहतो आणि संतुलित रक्तप्रवाहामुळे लहान मुलांच्या मेंदूचा विकास झपाट्याने होतो आणि मेंदूची शक्ती वाढते आणि म्हणूनच त्यांचं शिक्षण सुरू करण्यापूर्वी हा एक महत्त्वाचा विधी मानला जात होता, जो मुलगा आणि मुलगी दोघांसाठीही गरजेचा आहे आणि आजही गरजेचा आहे। दुसरा फायदा म्हणजे त्यांची दृष्टी वाढते। कान टोचण्याचा थेट परिणाम डोळ्यावरही होतो। मुलांची दृष्टी चांगली राहण्यासाठी त्यामुळे मदत होते। आजकाल आपण पाहतो की मुलं अगदी लहान वयात चष्मा घालतात, जे योग्य नाही, मात्र टीव्ही मोबाईल या सगळ्यांचा हा चुकीचा परिणाम आहे। हे जरी खरं असल तरी सुद्धा कानात काही नसा असतात ज्या थेट डोळ्यांशी जोडलेल्या असतात, म्हणूनच कान टोचल्याने दृष्टी वाढते असेही म्हटलं जाते। तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे दीर्घायुष्य। प्राचीन काळी माणसं 100 अधिक वर्ष जगत, हे अनेक घटकांमुळे शक्य होतं हेही मान्य, पण त्यापैकी एक घटक कान टोचणं हा सुद्धा आहे। त्याचा प्रभाव बराच काळ टिकतो, ज्यामुळे माणसाचं वय वाढतं, तसंच वाईट शक्तीचा कुठलाही प्रभाव व्यक्तीवर पडत नाही। चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांची पचन प्रक्रिया सुधारते। मुलांना पोटाशी संबंधित अनेक आजार होत असतात, जसं जुलाब, गॅस, आणि त्यामुळे मुलं खूप रडतात, पालकही चिंतेत असतात, मात्र कान टोचल्याने त्यांची पचन प्रक्रिया सुरळीत होते, त्यामुळे त्यांना भूकही चांगली लागते आणि लठ्ठपणासारख्या समस्याही उद्भवत नाहीत असं म्हटलं जातं। पाचवी गोष्ट म्हणजे गंभीर आजारांपासून ते मुक्त होतात, त्यामुळे भविष्यात मुलांना अर्धांगवायू, मेंदू सुन्न होणं अशा समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते। त्याचबरोबर मानसिक तणावही राहत नाही, स्मरण शक्ती वाढण्यासही मदत होते। मुलांसाठी कान टोचण्याचे अनेक फायदे आहेत। आजकाल आपण पाहतो बहुतेक घरांमध्ये फक्त मुलींचेच कान टोचण्याची प्रथा आहे, तर मुलांचे कान टोचले जात नाहीत। पण देवाची कोणतीही मूर्ती तुम्ही पाहिली असेल किंवा देवतेचे वर्णन तुम्ही वाचलं असेल तर लक्षात येईल की स्त्री देवता असो किंवा पुरुष देवता, प्रत्येकाचे कान टोचलेले असतात। याचं कारण जे फायदे स्त्रीला मिळतात तेवढेच कान टोचण्याचे फायदे पुरुषांनाही मिळतात। म्हणूनच लिंगाच्या आधारावर भेदभाव करू नये, तर मुलगा आणि मुलगी दोघांचेही कान टोचावे। धन्यवाद।